नागपुरात लॉकडाऊनचं आवाहन करूनही दुकानदार आणि नागरिक रस्त्यावर उतरतात, त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट रस्त्यावर उतरत आणि अशा दुकानदारांना तंबी दिलेली आहे. प्रसार माध्यमांतर्फे त्यांनी नागरिकांना आवाहनही केलंय. रात्री आदेश काढलेत, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मी स्वतः, माझे अधिकारी, पोलीस कमिशनर, पोलिसांचे सर्व अधिकारी कर्मचारी शहरामधून फिरत आहेत. आता सध्या कॉन्सन्ट्रेशन आपलं जे मार्केट आहे त्याच्यामध्ये पोलिसांमार्फत आणि आपल्या असिस्टंट कमिशनरमार्फत बंद करणं चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी काय आस्थापना चालू आहे त्याही बंद करण्यात चालू आहे. लोकांनाही मी आवाहन केलेलं आहे की आपण रस्त्यावर येऊ नये. मी स्वतःही पितोय, लोकांनाही सांगतोय, आपल्या माध्यमातूनही परत आवाहन करतोय, कृपया घराच्या बाहेर पडू नका. आम्ही स्टार्टिंगला सांगत आहोत तोपर्यंत ऐका. जर यानंतरही आपण रस्त्यावर दिसाल तर आपल्यावरती पोलीस कारवाई होईल, IPC नुसार दंडनीय कारवाई होईल. घरात बसण्याच्या ऐवजी दुसरीकडे कुठे जावं लागेल तर ही परिस्थिती येऊ न देता परत मी विनंती करतोय की ज्यांनी दुकान अजून चालू ठेवलेत, एक्सेप्ट एसेन्शियल कमॉडिटी जे आपण एक्झेम्प्ट केलेले आहेत त्यांनी ते चालू ठेवावेत. बाकी कोणत्याही नागरिकांना एसेन्शियल कामाशिवाय इमर्जन्सीशिवाय बाहेर येऊ नये. आणि आपण बघत आहात की काही प्रमाणात, बऱ्याच प्रमाणात आपण कंट्रोल केलेलं आहे, थोड्याफार प्रमाणात चालू आहे, तेही पुढच्या 1-2 तासामध्ये बंद होईल.